निष्ठापूर्वक भक्ती केल्यास सुखाची प्राप्ती होते परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचं प्रतिपादन सांसारिक जीवनात मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण अथवा भक्ती अत्यंत शुद्ध हेतून त्यांना मनानं निष्ठापूर्वक केली तर संसारात सुखाची प्राप्ती नक्की होते मनाने भगवंताच्या जवळ जाऊन आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करा सुख तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही असे मौलिक मार्गदर्शन नांदणी श्री महास्वामीजी यांनी केलं येथील श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पद्रुम आराधना महामंडळ महामहोत्सव समितीच्या वतीनं आयोजित आराधना महामहोत्सवामध्ये ते मंगल प्रवचन देत होते ते, ते पुढं म्हणाले की प्रत्येक श्रावक श्रावकाने निष्ठापूर्वक भगवंताचे नामस्मरण करावं भगवंताला हृदयस्थानी ठेवून त्याची मनोभक्ती करावी आईवडिलांनी लहान मुलांना मुनिश्रींचे दर्शन घडवून नित्य स्वाध्याय जीनवाणीचं ज्ञान द्यावं चांगली सुसंगत व साधूंचे आशीर्वाद यामुळे दुर्गुणांचा नाश होऊन सद्गुणांची वाढ होते प्रत्येकाने धार्मिकता जोपासत जैन शास्त्राचं आचरण आणि पालन करावं आपल्या मुला मुलामुलींना मौलिक शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देणं गरजेचं आहे असं सांगून जयसिंगपूर येथे होत असलेला आराधना विधान महोत्सव जयसिंगपूर पंचक्रोशीत मोठ्या दिमाखात संपन्न होतोय या महामहोत्सवामध्ये सर्वच भागातील श्रावक श्राविका उपस्थित राहून पुण्यप्राप्तीचे काम करीत आहेत जयसिंगपूर ही वावनभूमी असल्यानं येथे अनेक साधू येत आहेत शहरात यापूर्वी अनेक मोठ्या प्रमाणातील धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत पुढील वर्षी नांदणी तालुका शिरोळ येथे भगवान आदिनाथ मूर्तीवर महामस्तकाभिषेक नऊ दिवसाचा सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान अरिहंत उद्योग समूह बोरगावचे उत्तमरावसाहेब पाटील देशभक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील संचालक जयपाल कुंभोजे यांनी महोत्सव स्थळी भेट देऊन दे। मुनिजींचे आशीर्वाद घेतले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या सर्व मान्यवरांचा पार्श्वनाथाची प्रतिमा आणि मंगलवस्त्र देऊन त्यांचं स्वागत व सन्मान केला सोमवारी पाचव्या दिवशी पहाटे मंगलनादानं सुरुवात होऊन सौधर्म इंद्र इंद्रायणी मुख्य चक्रवर्ती यांच्या मिरवणुकीनं आगमन झालं मिरवणुकीने जलकुंभ धर्मसभा मंडपात आणण्यात आला आराधना महोत्सव अंतर्गत बीजाक्षर भगवंतावर पंचामृत अभिषेक शांतीधारा अत्यंत मंगलमय धार्मिक वातावरणात विधी संपन्न झाला यामध्ये सौधर्म इंद्र इंद्रायणी मुख्य चक्रवर्ती श्रावक श्राविकांनी समशरण आणि ध्वजाला प्रदक्षिणा मारून जप व आरती केली बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी हेलिकॉप्टरद्वारे जिन मंदिर व धर्मसभा मंडपावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तर शुक्रवारी रथोत्सव होणार आहे श्री एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पद्रुम आराधना महामहोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर मंदिर ट्रस्टी व महामहोत्सव समितीचे सर्व सदस्य वीर सेवा वीर महिला मंडळचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक नऊ दिवस सुरू राहणाऱ्या महोत्सवासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत द कौथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा